शेतकऱ्यांना या मोबदलांना मिळाल्यामुळे व राज्यात युती असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत सरकारच्या विरोधात सेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी आजपासून बेमुदत उपोषण व मुंडन आंदोलन सुरू केले आहे. आमदार धानोरकर व कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह सामूहिक मुंडन केले. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदलाना मिळाल्याच्या निषेधार्थ सेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे व शासनाचा निषेध करीत मुंडनही केले. आमदार धानोरकर यांनी वारंवार शासनाला पत्रव्यवहार केला होता व 10 ऑक्टोबरला अल्टिमेटही दिला होता, मात्र याची शासनाने दखल न घेतल्याने आज शेतकऱ्यांसोबत सामूहिक मुंडन करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आमदार धानोरकर म्हणाले. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असे ठाम मत यावेळी आमदार सुरेश धानोरकर यांनी व्यक्त केले. पण हा विभागाचं काम या विभागाच्या संदर्भामध्ये मी आंदोलन करतो हे भाजपाच्या मंत्र्याचं काम आहे, त्यांची चुकी आहे. त्यांनी मला वारंवार आश्वासनं दिले पण त्या आश्वासनाचे पालन केलं नाही. मला भद्रावती वर्रा तालुक्यामध्ये या लाईनच्या संदर्भामध्ये 3 लाईनचे कामं झाले, त्यावेळी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला न्याय मी देऊ शकलो त्या पद्धतीचा न्याय मी मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्याला देऊ शकत नाही याची मला खंत आहे. मी आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती केली, त्यांना वारंवार विनंती केली की साहेब या GR मध्ये बदल झाला पाहिजे, साहेब तुम्ही कलेक्टरला आदेश द्या की सर्व पैसा हा महसूल विभागात जमा झाला पाहिजे, त्याच्यानंतर काम चालू झालं पाहिजे. मी सत्तेतला आमदार जरी असला तर जिथं ज्या ज्या मंत्र्याचं चुकत असेल त्या त्या मंत्र्याच्या विरोधात उभं राहून शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे माझं कर्तव्य मी समजतो.